हाय फ्रेंड्स, जे किचन एंड आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर सध्या सीझन आहे हरभऱ्याच्या भाजीचं, आणि ही हरभऱ्याची भाजी ओली असते, ती उन्हात वाळत घालून ठेवूनच आपल्याला बनवायची असते। तर त्यासाठी घेतलेली मी वाळलेली भाजी हरभऱ्याची, तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। आता आपल्याला द्यायची फोडणी आणि मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत मी तेलामध्ये, परत अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं, परत घालून घ्यायचे पाणी, जेवढी आवश्यक आहे तेवढी भाजीसाठी पाणी घालायचे। जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ करा, नाहीतर थोडं कमी घातलं तरी चालतं। हे शेंगदाणे आहेत आणि थोडंसं त्याच्यामध्ये लसूण टाकून मी बारीक ह्याचं बारीक नाही आहे, थोडंसं ओबडधोबडच आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। आणि कच्चेच टाकायचे शक्यतो ह्या भाजीला शेंगदाणे, त्याच्यामुळे एकदम भाजीला टेस्ट येते। ह्या फोडणी, मग अशी फोडणी जी केली होती तयार, त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी, परत लसूण मीठ टाकलेलं आहे। ही भाजी आहे आणि त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, आणि थोडं थोडं घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काय होणार गोळे बनणार नाहीत भाजीमध्ये। ही झालेले छान आपली हलवून भाजी, आता थोडंसं शिजू द्यायचे आणि नंतर हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। तुम्ही जर तेलात आवडत असेल तर तुम्ही तेलात सुद्धा टाकू शकता हिरवी मिरचीची पेस्ट। मी अगोदरच मिरची भाजून पेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे मी नंतरच टाकून घेणार आहे। आता छान शिजलेली आपली भाजी सुद्धा तयार झालेली आहे। आता ही हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे मी, परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायची। ही झालेली आपली भाजी तयार। तर माझी भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत